सर्व मान्यवर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडले गेलेले हजारो शिवसैनिक बंधूंनो भगिनींनो, सर्वप्रथम मी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांकडून ही मिळणारी प्रेरणा इथून पुढे सुद्धा वर्षानुवर्ष आपल्याला मिळत राहील, आपल्याला मार्ग दाखवत राहील याची आपल्या सर्वांच्या मनामध्ये खात्रीच आहे। तेव्हा आजचा दिवस एक नवी ऊर्जा देणारा दिवस आहे आणि म्हणूनच आपण अत्यंत विनम्र भावाने एकत्र येऊन माननीय बाळासाहेबांना वंदन करत असतो असा हा एक दिवस आहे। हिंदुस्थानाच्या एकंदर केवळ राजकारणातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या जीवनातील आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून नोंदला गेलेला आहे, कारण माननीय बाळासाहेबांचा जन्म या दिवशी झाला। तसं हिंदुस्थानानं अनेक सुपुत्र घडवले आणि या सुपुत्रांनी हिंदुस्थानचं नाव मोठं केलं, हिंदुस्थानची सेवा केली आणि सर्व बांधवांना वेळोवेळी त्या त्या वेळेला जे आवश्यक होतं ते मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच माननीय बाळासाहेबांना हा देश कदापि विसरणं शक्य नाही। बाळासाहेबांना सुधारकांचा वारसा त्यांच्या घरातून म्हणजे त्यांच्या पिताजींकडून प्रबोधनकारांकडूनच मिळाला आणि बाळासाहेबांनी जरी ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये व्यग्र होते, अत्यंत व्यस्त असा त्यांचा कालखंड झालेला असला तरी सुद्धा हा वारसा त्यांनी कधी नजरेआड होऊ दिला नाही। आणि शिवसेनेपुरतं म्हणायचं तर शिवसेनेमध्ये जाती व्यवस्थेला अजिबात थारा दिला नाही, मनामध्ये सुद्धा त्यांना कधीही जातीपातींचा विचार शिवला नाही, फक्त शिवसैनिकाची एक निष्ठा आणि त्याची सेवा बघून माननीय बाळासाहेबांनी त्याला संधी दिली आणि त्यामुळे तळागाळातले लोक सुद्धा अगदी तुमच्या आमच्यासारखे सगळे अत्यंत तळागाळातले जे पूर्णपणे दुर्लक्षित होते, त्यांना कुठेही आयुष्यामध्ये काही संधी नव्हती, अशा सामान्य माणसांना बाळासाहेबांनी त्यांचं काम बघून त्यांचे विचारावरची निष्ठा बघून संधी दिली आणि मोठं होण्याचा मार्ग दाखवला। स्वतः कोणतेही पद घेतलं नाही परंतु आलेली सगळी पदं आपल्या सहकार्यांना आणि आपल्या अनुयायांना बाळासाहेबांनी वाटून टाकली आणि हे करत असताना कुठल्याही जातीचं प्राबल्य आपल्या संघटनेमध्ये आपल्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी कधी होऊ दिलं नाही, वाढू दिलं नाही। हा विचार जर सर्वच राजकीय पक्षांनी अंगीकारला असता, अंमलात आणला असता तर मला असं वाटतं की जातीपातींमध्ये विभागला गेलेला आपला महाराष्ट्र तरी ह्या एका शापापासून मुक्त झाला असता। दुर्दैवानं इतर कुठल्याही पक्षांनी ह्या विचाराचं अनुकरण केलं नाही पण शिवसेनेने मात्र प्राणपणाने हा विचार जपला आणि पुढेही चालू ठेवलेला आहे। विकासाचा विचार सुद्धा बाळासाहेबांनी अत्यंत मूलभूतपणे केला म्हणजे त्यांनी जी जेव्हा जेव्हा वेळ आली, संधी मिळाली तेव्हा तेव्हा विकासाला प्राधान्य दिलं। अगदी पहिलं युतीचं सरकार झालं त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांनी विकासावरून दृष्टी आपल्या सरकारला दुसरीकडे वळू दिली नाही आणि त्यामुळे त्यावेळेला जे प्रकल्प उभे राहिले त्याची वाखाणणी आज सुद्धा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत असते। मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा आजही देशातला एक प्रमुख आणि आदर्शवत वाटावा असा एक महामार्ग झालेला आहे। त्या काळामध्ये जर आपण त्यावेळेची जर वर्तमानपत्र बघितली तर केवढी टीका झाली की त्या प्रकल्पाला सुद्धा आक्षेप घेतले गेले, हे कुणासाठी करताय, हे मुठभर मोटारवाल्यांसाठी एवढे पैसे खर्च करायची गरज काय, कशासाठी हा प्रकल्प आणला जातोय, अशा हरकती घेणारे उद्गार तेव्हा निघाले होते। परंतु बाळासाहेब त्या प्रकल्पाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला। आज त्यांनी किती चमत्कार करून दाखवला की ह्या एका मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुळे किती परिवर्तन झालं की त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 25-30 वर्षापूर्वी पुण्याची लोकसंख्या जेमतेम 20-25 लाखाच्या आसपास घुटमळत होती। आज जर पुणे
संबंध महानगर आणि त्याच्या परिसराचा विचार केला तर 1 कोटीपर्यंतची लोकसंख्या ह्या एका एक्सप्रेस वे मुळे तिथे वाढली किंवा फुगली नाही तर ती आज सुस्थितीत आहे. अगदी हिंजेवाडीचं आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा जर हा बघितला प्रकल्प तर त्याच्यामध्ये लक्षावधी तरुण तरुणींना रोजगार निर्माण झालेला आहे. हे एवढं परिवर्तन एकट्या प्रकल्पामुळे झालं आणि ती बाळासाहेबांची दूरदृष्टी होती, त्यामुळे विकासाचा विचार हा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. हिंदुत्वाचा बाळासाहेब म्हणजे अंगार होते असं सर्वच आपण म्हणतो, परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी या हिंदुस्थानच्या सुपुत्रांची, हिंदुस्थानची जी लेकरं आहेत त्यांची कणव, त्यांचं हित पाहिलं. अगदी काश्मीरी पंडितांचंच उदाहरण पहा की ज्यावेळी ते देशोधडीला लागले होते, आपली हक्काची जागा सुद्धा त्यांना आपली म्हणता येत नव्हती, अशा वेळेला त्या काश्मीरी पंडितांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेब म्हणाले मी तुमच्यासाठी काय करू शकतो, तुमचे हे हाल झालेले मला पाहत नाहीत. तेव्हा त्या काश्मीरी पंडितांनी सांगितलं आम्ही आता सबंध देशभर विखुरलेले आहोत, परंतु आम्ही तर उद्ध्वस्त झालो, परंतु आमची पुढची पिढी चांगली राहावी यासाठी एक काम करा की आम्हाला शिक्षणामध्ये सहाय्य करा. बाळासाहेब जातीवरच्या आरक्षणाला कधी मान्यता देत नव्हते, परंतु या विस्थापित काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी बाळासाहेबांनी आपल्या सरकारला, त्यावेळच्या युती सरकारला, शिक्षण संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवा असं मार्गदर्शन केलं, नवे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे आजही हे काश्मीरी पंडित ठिकठिकाणी हे उद्गार काढतात की बाळासाहेबांमुळे आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकली, आमची पिढी तरी ती काश्मीरातून हल्ली तरी सुद्धा ही पिढी आता सुस्थिर होते आहे. तेव्हा बाळासाहेब प्रत्येक वेळेला हा जनकल्याणाचा विचार करत होते. आजचा दिवस किती महत्वाचा आहे, किती पवित्र आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे असं एक अध्यासन मुंबई विद्यापीठाने स्थापन केले आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची, त्यांच्या विचारांचं संशोधन करण्याची संधी जगभरातल्या व्यक्तींना आता उपलब्ध झालेली आहे. एक अधिष्ठान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ह्या बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे आजच नवदुर्गा पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे प्रकाशन बाळासाहेबांचे नातू आपले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. काय या नवदुर्गा पुस्तकामध्ये, की महिला विदुषींनी जे मार्गदर्शन केलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, अशा 9 महिलांचे विदुषींचे विचार त्याच्यात संग्रहित केलेले असं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे अध्यासनाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि भविष्यामध्ये असंख्य अभ्यासू ह्या संधीचा लाभ घेऊन बाळासाहेबांच्या विचारांवर अध्ययन करतील, संशोधन करतील आणि एक नव दालन आणि इतिहासामध्ये ही विचारांची परंपरा पुढे चालू कशी ठेवायची याचं एक उदाहरण, एक प्रकारे इतिहासच लिहिला जाणार आहे. आणि म्हणून हे मुंबई विद्यापीठाचे हे जे पाऊल आहे हे एक फार ठोस असं पाऊल पडलेलं आहे आणि माननीय बाळासाहेबांना अभिवादन करण्याची एक संधी मुंबईला, महाराष्ट्राला मिळालेली आहे. अशीच चांगली मजबूत पावलं आपल्याला पुढे टाकताना आज जी संधी मिळालेली आहे, महाविकास आघाडीचं सरकार माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते, त्याची सर्वत्र वाखाणणी होते. अगदी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीमध्ये आघाडीवरचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांचा गौरव केला जातो ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि बाळासाहेबांचा वारसा हा पुढे चालवण्याची ही शिवसेनेची, शिवसैनिकांची तयारी किती आहे याचं हे एक उदाहरण आहे. की जे पद येतं ते केवळ ती संधी नसून ती सेवेचीच एक संधी आहे हे शिवसेना दाखवून देते आणि माननीय उद्धवजींनी स्वतःच्या उदाहरणानं महाराष्ट्राला, देशाला, नवी जगाला हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक नवी वाट आपल्याला गवसलेली आहे आणि ह्या
संधीचं सोनं करत आपण महाराष्ट्राची उत्तमोत्तम सेवा करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. उद्धवजी जे मार्गदर्शन आज करतील त्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे वाटचाल करायची आहे. करोनाच्या अडचणीमुळे जरी प्रत्यक्ष भेटता आलं नाही तरी सुद्धा हा जो विचार आहे त्या विचारांचं तेज आपल्याला नक्कीच पुढचा मार्ग दाखवेल असा मला विश्वास वाटतो. तेव्हा या निमित्तानं शिवसेनेचे जे वर्षाचे काही प्रमुख दिवस आहेत त्याच्यापैकी एक सणासारखा साजरा करावा असा आजचा हा सोन्याचा अमृताचा दिवस आहे. या दिवशी मी पुन्हा एकदा माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द प्रास्ताविक रूपानं या ठिकाणी थांबवतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे